वर्षापूर्वी सर्व पक्षी फक्त पांढऱ्या रंगाचे होते. त्यामुळे काय व्हायचं, काहीच समजायचं नाही की कोणता पक्षी कोण. आता तुम्हीच कल्पना करा, त्या हिरव्यागार झाडावर जर तो पांढरा पोपट जर बसलेला असेल तर त्याला लगेच दिसेल की नाही. तर असंच व्हायचं, सगळ्या शिकाऱ्यांची चंग व्हायची आणि सगळे पक्षी घाबरून जायचे. चिमणी पोपट खार करू मोर सगळे अगदी जमले आणि बापांना त्यांचं कारण सांगितलं, तक्रार केली. तर बापा म्हणाले, हे बाबा पक्ष्यांनो, मी आता रंग तयार करायला येतो. तुम्ही बरोबर 8 दिवसांनी माझ्या येते यायचं. तर ते म्हणाले ठीक आहे आणि त्यांच्या ते घरी गेले. बा आणि कावे तर सगळे पक्षी अगदी 8 दिवसांनी तिथे बाप्पाच्या तिथे आले. आणि बाप्पांनी आणि पहिला नंबर होता पोपटचा. तर पोपट म्हणाला, मी हिरव्या गार झाडावर राहतो आणि मला हिरवा रंग दे आणि मला अगदी मस्त माझी चोच लाल कर, माझ्या आवडती मिरची सारखी. आणि बापा म्हणाले ठीक आहे. आणि बापाने त्याला रंग दिला. नंतर होती चिमणी चिपचिप आणि ती म्हणाली बापाला, ए बाप्पा, मला ना खेताच्या रंग सारखा मला तो रंग दे. आणि बाप्पा म्हणाला बर. आणि चिमणीला तोच रंग दिला. आणि नंतर आला मोर. मोरला अगदी सगळेच रंग दिसले, पण त्याला माहिती नाही कि मी कोणता रंग घेऊ. तर तो म्हणाला, ए बाप्पा, कि मला ना मला फक्त सगळेच रंग एकदाच घेऊन दे. तर बाप्पा म्हणाला बर. नंतर सगळ्यांचे रंग भरले आणि फक्त काव्या कोकिया बदक आणि बघ्या राहिला. आणि पहिलं काव्या आणि कोकिया त्यांनी बाप्पांना काय बोललं, ए बाप्पा, तू असं कर की सगळे रंग मिळून त्याचा तुला जे रंग मिळतील ना ते आम्हाला दे. आणि तर बाप्पा हसला आणि ते त्याला माहिती होत कि सगळे रंग मिळून त्याचा लाल रंग होतो. लाल नाही, काळा रंग होतो. आणि बाप्पा अगदी गप्प बसला आणि त्याने सगळे रंग मिळून सगळे त्याचा हल्ला काळा रंग केला आणि त्या दोघांना असेच रंग दिले. आणि ते तसेच केले आणि दाखवला बघ्या आणि बदकला आणि ती दोघं हसले. अरे आम्हाला रंग आहे. आणि काव्याला असा राग आला.